शिवसेनेची जवळपास 40 आमदार शिवसेना सोडून निघून गेलेत. बनवलं तर हे सरकार चांगलं चालवायला पाहिजे होतं. 2 वर्ष मुख्यमंत्री कार्यालयामध्ये गेले नाही, आमदारांची शिकायते आम्हाला भेटत नाही. निधी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला जातो, निधी काँग्रेसला दिला जातो, परंतु शिवसेनेच्या नेत्यांना आमदारांना निधी मिळत नाही, हा त्यांच्यातला खरा असंतोष आहे. पूर्णपणानं या राज्याकडं, राज्याच्या प्रश्नाकडं या तिन्ही पक्षाच्या लोकांनी दुर्लक्ष केलं. या बंडाशी भाजपाचा काहीही संबंध नाही. अशा प्रकारचा प्रस्ताव नाराजाच्या गटाने आम्हाला अद्यापर्यंत दिलेला नाही. राज्यात एकनाथ शिंदेनी बंड केलेला आहे, त्यामागे भाजप जबाबदार असल्याचं बघतोय. वारंवार शिवसेनेकडून केलं जातं. विधानसभेच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेची युती होती. या राज्यातल्या जनतेनं भाजप शिवसेना युतीला मतं दिले होते. प्रचाराला प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आले होते. आणि त्या काळामध्ये स्टेजवर हे सगळे बसले असताना त्यांना सांगितलं होतं की आमचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही. पण निवडणुकीचे निकाल लागले आणि आमच्याशिवाय सरकार बनत नाही असं जेव्हा शिवसेनेच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी असंघाशी संगत केली. ज्यांच्यावर हमले केले वडिलांनी आणि त्यांनी आतापर्यंत, त्यांच्या संघ एकत्र येऊन सरकार बनवलं तर हे सरकार चांगलं चालवायला पाहिजे होतं. 2 वर्ष मुख्यमंत्री कार्यालयामध्ये गेले नाही, आमदारांची शिकायते आम्हाला भेटत नाही. निधी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला जातो, निधी काँग्रेसला दिला जातो, परंतु शिवसेनेच्या नेत्यांना आमदारांना निधी मिळत नाही, हा त्यांच्यातला खरा असंतोष आहे. आणि आज स्थिती निर्माण अशी झाली की आम्ही भाषण करतो, भाषणात सांगतो की शेतकऱ्याचा अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं, त्यांना नुकसान भरपाई द्या. कोविडमध्ये नुकसान झालं, त्यांना नुकसान भरपाई द्या. पूर्णपणानं या राज्याकडं, राज्याच्या प्रश्नाकडं या तिन्ही पक्षाच्या लोकांनी दुर्लक्ष केलं आणि म्हणून शिवसेनेमध्ये असंतोष वाढला. आणि आज आपण पाहता की शिवसेनेचे जवळपास 40 आमदार शिवसेना सोडून निघून गेलेत. आता हे बंड केलं आहे त्यांनी, या बंडाशी भाजपाचा काहीही संबंध नाही. पूर्वी आम्हाला ते म्हणायचे की आमचं सरकार पाडण्याचं भाजप कोशिश करतं. आम्ही सांगत होतो की सरकार आम्ही पाडणार नाही, परंतु अंतर्गतला अडथळ्यामुळे जर सरकार पडलं तर त्याला आमचा नाइलाज आहे. आज कायदेशीर लढाई जी असेल ती लढल्या जाईल, परंतु भारतीय जनता पक्षाचा या सरकारच्या भानगडीशी काहीही संबंध नाही. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत. भाषणामध्ये म्हणलं की 2 ते 3 दिवस आम्ही सत्तेवर. मी असं म्हणलं की आता जी परिस्थिती निर्माण झाली, मी आजही सत्तेवरच आहे. मी सत्तेवरच आज, मी कधी म्हणलं आम्ही सत्तेवर येऊ? मी सत्तेवर आज असं म्हणलं आहे. मी आहे सत्तेत, या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. बरं, हे नाराजांचा गट जर भाजपसोबत आला तर? अशा प्रकारचा प्रस्ताव नाराजाच्या गटाने आम्हाला अद्यापर्यंत दिलेला नाही. आणि जर अशा प्रकारचा प्रस्ताव आला तर पार्टीचे राज्यात काम करणारे नेते एकत्र बसतील आणि त्याच्यावर विचार करतील. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची भेट झाल्याची चर्चा बिलकुल चुकीची आहे. ही चर्चा आहे, अशी कुठेही त्यांची भेट झालेली नाही. देवेंद्र फडणवीस मुंबईत आहे, कदाचित ते आज दिल्लीत जातील पार्टीच्या कामाला. आमच्या बैठका चालू असतात, मी पण 3 दिवसापूर्वी बैठकीमध्ये होतो. आम्ही बसतो, आम्ही बैठका घेतो, याचा अर्थ या गोष्टीकडं आमचं दुर्लक्ष आहे असं नाही. आम्ही पूर्णपणे राज्याच्या राजकीय परिस्थितीवर नजर ठेवून आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.